राष्ट्रवादीकडून लढण्यास 250 जण इच्छुक. मुलाखतीसाठी शेखर ओवाळ यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन. पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण. पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक असलेले शेखर ओवाळ यांनी आपली मुलाखत समाधानकारक दिल्याने त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी सुमारे 3000 कार्यकर्त्यांसोबत शेखर ओवाळ यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुलाखत स्थळी प्रवेश केला व उपस्थितांची मने जिंकली. स्वप्नातलं जे पिंपरीचं शहर होतं त्यांनी इतकं सुंदर बनवलं होतं, परंतु आज काल जे सरकार आलेलं आहे त्या सरकारने जी पूर्ण बकाल केलेली आहे. दादांची खरंच गरज आहे आपल्या महाराष्ट्राला. आता कणकर नेता त्याची कामाची पद्धत खूप सुंदर आहे. त्यांच्या फॉलोअप होऊन आम्ही काम करतो. नक्कीच दादा आपल्याला एक सांगावंसं वाटतं की आपण भविष्यात मुख्यमंत्री व्हा. मी मीडियाच्याबद्दल सांगितलं तर आपण माझं फेस पहा, माझी कामाची पद्धत पहा. आपण खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक अपडेट आपल्या फेस पाहतो आणि चांगल्या प्रकारे काम करतो आहे. अजूनही काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मला कुठलं तरी पद मिळालं पाहिजे. ज्यावेळेस मला पद मिळेल त्यावेळेस मी विधानभवनमध्ये चांगल्या प्रकारे प्रश्न मांडू. आणि दादांच्या स्वप्नातलं पिंपरी चिंचवड शहर, दादांनी जे स्वप्न ठेवून पिंपरी चिंचवड शहर घडवलं, अजूनही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे पिंपरी चिंचवड शहराचा आदर्श देता येईल दादांच्या नेतृत्वाखाली, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू.